पंतप्रधान मोदी आणि भारताची पत्रिका बरंच काही सांगत आहे. मोदीजी मे 2026 राजकीय निवृत्ती घेण्याची दाट शक्यता. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची पत्रिका जर आपण पाहिली तर सध्या त्यांना मंगळामध्ये शनिग्रहाची अंतर्दशा सुरू आहे, म्हणजे मंगळाची महादशा आणि शनीची अंतर्दशा. एकंदरीत सर्व गोचर पाहता सामान्य जनतेची त्यांच्याकडून प्रचंड अपेक्षा निर्माण झालेली आहे. कधीकधी काय होतं ना की सचिनसारख्या महान खेळाडूकडून नेहमी खूप अपेक्षा असते, त्यामुळे 70-80 रन त्याने काढले तरी ते कमी वाटतात किंवा प्रेक्षक कुठेतरी नाराज होतात. अशी स्थिती आजच्या तारखेला मोदीजींची झालेली आहे. मोदीजी अत्यंत शांतपणे मे 2025 त्यांचं कार्य करत राहतील आणि त्यानंतर ते त्यांची भूमिका अचानक बदलणार आहेत. मे 2025 ते अग्रेसिव्ह होतील. देशाचं कार्य करण्यासाठी त्यांनी जे जे नियोजन केलं आहे, त्यांनी जी आखणी केली आहे, ते सर्व कार्य मे 2026 पूर्ण करतील आणि त्यानंतर म्हणजे 2026 राजकीय निवृत्ती घेतील असं त्यांची पत्रिका सांगते. मोदी मे 2026 निवृत्ती घेतील असं जेव्हा आपण सांगतो तेव्हा एक बाब लक्षात घ्या की आम्ही काढलेली किंवा आम्हाला प्राप्त झालेली वेळ ही थोडीफार चुकू शकते किंवा मागे पुढे होऊ शकते. वेळ थोडी जरी चुकली तरी निर्णय चुकू शकतात, मात्र मोदीजी मे 2026 निवृत्ती घेतील. फार तर एखाद महिना किंवा दुसरा महिना मागे पुढे होऊ शकतो, कारण तेव्हा त्यांना मंगळामध्ये केतूची अंतर्दशा लागेल. केतू हा त्यांच्या मूळ पत्रिकेत लाभ स्थानात असला तरी ती दशमांश पत्रिका असते जी माणसाचं कर्तृत्व दाखवते, तिथे तो व्ययस्थानात गेलेला आहे. जो आध्यात्मिक दिशा दाखवतो, निवृत्ती दाखवतो, धार्मिक प्रगती दाखवतो, त्यामुळे मोदीजी या सर्व गोष्टीतून निवृत्ती घेऊन एका वेगळ्या दिशेने म्हणजे धार्मिकतेच्या दिशेने आपली वाटचाल करतील असं त्यांची पत्रिका सांगत आहे. दुसरीकडे जेव्हा आपण भारत देशाची पत्रिका पाहतो तेव्हा वृषभ लग्न आणि कर्क राशीची पत्रिका आहे. चंद्रग्रहाची महादशा संपून मंगळ ग्रहाची महादशा लागणार आहे, जी सेनापतीची महादशा आहे. या काळात शनीचं म्हणजे सामान्य जनतेचं पाठबळ राहील. राजकीय सत्तेच्या पाठीमागे सामान्य जनता उभं राहताना दिसत आहे. याचा अर्थ शक्यता इथे कुठेतरी उभी राहताना दिसते की मे 2026 आसपास युद्धामध्ये भारत कुठेतरी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मोठा सहभाग घेईल. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर वित्तहानी, जनहानी, प्राणहानी होण्याची शक्यता आहेच. तरीसुद्धा भारत त्यानंतरच्या काळात प्रगती करेल असं भारत देशाची पत्रिका सांगते. महाभारताचं जेव्हा युद्ध झालं तेव्हा प्रचंड मोठा विनाश झाला. पुन्हा एकदा परीक्षित हा राज्यपदावर आरूढ होऊन प्रगती त्याने घडवून आणली, तशीच भारताची देखील प्रगती घडून येईल. मात्र युद्ध होणं किंवा करणं ही गोष्ट कधीही चांगली नसते. युद्ध हे विनाशकारी असतं, युद्ध हे जगातील एकाही प्रश्नाचं उत्तर नाही, ही बाब भारत आणि जगातील प्रत्येक देशाने लक्षात घ्यायला हवी. परंतु काही बाबी या एका व्यक्तीवर अवलंबून नसतात. मोदीजींनी जसं जाहीर केलं की आम्ही तटस्थ नाही, आम्ही शांतीच्या बाजूने आहोत. कर्करास शांती दाखवते, प्रेम दाखवते, सद्भावना दाखवते, जी भारताची कायमच भूमिका राहिलेली आहे. आणि आजच्या परिस्थितीत मोदीजींनी त्यांची योग्य शब्दामध्ये मांडणी देखील केली आहे. शांती आणि त्यातून प्रगती हे मोदीजींचं आणि भारताचं देखील आजचं ध्येय आहे. काही विघातक वृत्ती समाजात आहे, नाही असं नाही, पण तरीसुद्धा भारताचा जो मूलभूत पाया आहे तो भारतीय संस्कृती आणि विचारांचा आहे. एकंदरीत मे 2026 कुठेतरी बदल घडून येताना दिसतोय आणि भारत मोठ्या स्तरावर सहभागी होताना देखील दिसत आहे. त्यातून मोठ्या प्रमाणावर भारताला सत्ता मिळताना दिसत आहे. जगात भारत सुपर पॉवर म्हणून पुढे येण्याची देखील दाट शक्यता निर्माण झालेली आहे.
धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11 हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.